हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 9 एप्रिल, वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस हा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याला मानलं जातं. या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते. तर पहा, सर्वांनाच सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी करणं परवडत नाही आणि त्यामुळे पहा, आपण सोनं चांदी खरेदी नाही केलं तरीही चालेल, पण या दिवशी आपल्याला अनेक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि सेवा या करायच्या असतात. म्हणून तुम्ही जर या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एक वाटीभर धणे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत. अगदी तुम्ही 5 ते 10 रुपयांचे धणे सुद्धा आणले तरीही चालतील. तर धणे जे आहेत तर ते सोन्याप्रमाणे मानले जातात आणि सोन्यापेक्षाही जास्त महत्व या धनांना दिलं जातं. आणि म्हणूनच आपण जे मसाल्यांमध्ये धणे वापरत असतो तर ते तुम्हाला तुमच्या घरी आणायचे आहेत. उद्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आणायचं आहेत, आज आणायचं नाही आहेत. आणि ज्या प्रकारे आपण सोनं चांदी किंवा नवीन घर खरेदी करत असतो, गाडी खरेदी करत असतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती, किंवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा मानला जातो, तर या मुहूर्तावरती आपण ज्या काही शुभ गोष्टी करत असतो, चांगल्या गोष्टी करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला धन सुद्धा या मुहूर्तावरती आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे. जरी तुमच्या घरामध्ये धन असेल तरी सुद्धा तुम्हाला धणे खरेदी करून आणायचे आहेत. आणि हे धणे तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर मुठभर धणे हे तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल, घरामध्ये भरभराट होईल आणि पुढील 7 पिढ्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, पैशाची कमतरता भासणार नाही. तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे? तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. घरातली गरिबी आणि दरिद्री निघून जाण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमवत असतो, पैसा कमवत असतो, लक्ष्मी कमवून आणत असतो, अशा व्यक्तीची सुद्धा संपूर्ण वर्षभर प्रगती होत असते. आपल्याकडे येणारे सर्व पैशांचे मार्ग मोकळे होतात, पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यासोबतच आर्थिक भरभराट होते. आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. वर्षातून हा उपाय एकदाच आपण करू शकतो, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय नक्की झालाच पाहिजे. तर पहा, हे जे धन आहे तर ते तुम्हाला कधी खरेदी करून आणायचे आहेत. आता हे धन तुम्ही खरेदी करण्यासाठी मी तुम्हाला 2 मुहूर्त सांगणार आहे. तर तुम्ही सकाळी 9 च्या आधी हे धणे खरेदी करून आणायचे आहेत, किंवा संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्हाला धणे घरी खरेदी करून आणायचे आहेत. याच्या 2 वेळा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. तर या लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्या घरामध्ये खूप महत्वाच्या मानल्या जातात. आणि म्हणूनच तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे धणे खरेदी करून आणायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही खरेदी करून आणलं तरी सुद्धा चालेल, कारण हा संपूर्ण दिवस खूप महत्वाचा आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा दिवस मानला जातो. संपूर्ण दिवस अत्यंत शुभ आहे, पण लक्ष्मीची पूजा खास करून आपण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये करत असतो. म्हणून तुम्हाला हे मी 2 टायमिंग सांगितलेले आहेत. तर या वेळेमध्ये तुम्हाला धन खरेदी करून आणायचं आहे आणि जर शक्य झालं तर या मुहूर्तावरती तुम्हाला आणायचं आहे. आता हे धन तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावता आला तर आवर्जून लावा, कारण बघा, तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक आपण मानलं जातं आणि त्यासोबतच घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही लावू शकता, कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणूनच एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचा आहे. त्यासोबतच एक दिवा तुमच्या देव
देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर लावायचा आहे. असे 3 दिवे तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचे लावायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वात्यांची मिळून जोडवात लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जे तुम्ही धणे आणलेले आहेत ते धणे तुम्हाला एका वाटीमध्ये काढायचे आहेत. चुकून सुद्धा प्लास्टिकची वाटी किंवा प्लास्टिकचं भांड तुम्हाला वापरायचं नाहीये. स्टीलची किंवा चांदीची वाटी तुम्ही घेऊ शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आसन घ्यायचं आहे बसायला. तुमच्या उजव्या हातामध्ये ही वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 3 वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. या दोन्ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या या सेवा मानल्या जातात. या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या दोन सेवा करून झाल्यानंतर हे धणे जे आहेत तर ते अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर ही वाटी तुम्हाला पुन्हा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर ठेवून द्यायची आहे. आता हा उपाय कोणी करायचा आहे तर घरातल्या कर्ता पुरुषांनी सुद्धा केला तरीही चालेल, किंवा आपल्या घरामध्ये जो धन कमवून आणणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीने करावा, किंवा घरामधली जी लक्ष्मी असते म्हणजे घरातील जी स्त्री असते तर त्या स्त्रीने सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. स्त्री सुद्धा ही माता लक्ष्मीचं रूप असते आणि त्यामुळे स्त्रीने हा उपाय करावा. दोघांपैकी कोणीही ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय करायचा आहे. पती किंवा पत्नी दोघांनी मिळून सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, अभिमंत्रित झालेले हे धणे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. आणि आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमावून आणत असतो, आपला पती असेल, आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करून पैसा घेऊन येत असेल, तर त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर आसनावरती बसवायचं आहे आणि त्या व्यक्तीचं तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे. यानंतर मुठभर धणे तुम्हाला त्या वाटीतले उचलायचे आहेत आणि पत्नीने ते मुठभर धणे त्या वाटीतून घ्यायचे आहेत आणि ते धणे आपल्या पतीवरून 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. आता उतरवायचे कसे आहे तर तुम्हाला क्लॉक वाईज ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला उतरवायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ऑक्शन करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला ते फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहेत. ज्या वाटीमध्ये आपण पहिले धणे घेतलेले होते त्या वाटीमध्ये तुम्हाला पुन्हा टाकायचं नाही आहे. तर मुठभर धणे तुम्हाला पुन्हा घ्यायचे आहेत आणि हे धणे तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलांवरनं उतरवून घ्यायचे आहेत. मुठभर धणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर त्या मुलांवरनं सुद्धा तुम्ही उतरवून घेऊ शकता. कारण की आपल्या घरातली मुलं सुद्धा ही धनसंपदा असतात आणि आपल्या मुलांसाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि म्हणूनच आपल्या मुलांवरनं सुद्धा आपल्याला हे धणे उतरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. पट्टीवरून जे आपण धणे उतरवून घेतलेले होते त्यातले काही धणे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अखंड तुम्हाला धणे घ्यायचे आहेत. तुटलेले घ्यायचे नाही आहेत. मग ते तुम्ही 21 घ्या किंवा 51 घ्या किंवा 101 घ्या किंवा 11 घ्या. अशा पद्धतीने अखंड धणे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. एक लाल रंगाचा कागद तुम्हाला पेपर घ्यायचा आहे किंवा छोटासा लाल रंगाचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला हे धणे बांधायचे आहेत आणि माता लक्ष्मीच्या चरणाला लावून तुम्हाला ते पतीच्या वॉलेटमध्ये किंवा त्यांच्या खिशामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहेत. त्यामुळे तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमच्या हातून पैसा हा सुद्धा जास्त प्रमाणात खर्च होणार नाही. आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करतो माता लक्ष्मीला स्थिर राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. लक्ष्मीचे मार्ग हे बाहेर जाण्याचे खूप जास्त असतात पण लक्ष्मी घरामध्ये येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये किंवा त्याच्या खिशामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. त्यासोबतच काही धणे तुम्हाला घेऊन लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमचा एखादा व्यवसाय बिझनेस असेल तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जे तांदूळ असतात तर तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता. तर अशा पद्धतीने धणे तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे सगळे धणे तुम्हाला एकत्र करायचे आहेत. मुलांवरनं उतरवलेले, तुमच्या पतीवरनं उतरवलेले जे काही शिल्लक राहिलेले धणे आहेत तर ते तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि तुम्हाला थोडेसे धणे हे तुळशीच्या मुळाशी टाकायचे आहेत, बाकीचे धणे तुम्हाला वापरायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय उद्या तुम्ही नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.